नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या WO अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज जो पेपर झालेला आहे 3 एप्रिल 2022 रोजी ग्रुप सीचा, तर या ग्रुप सीच्या इतिहास या प्रश्न संचाचं आपण काय आज विश्लेषण पाहणार आहे आणि करेक्ट 100% शुअर जे आन्सर आहेत ते आन्सर या ठिकाणी पाहणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या ग्रुप सीच्या इतिहास या प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनला। तर मित्रांनो, हा इतिहासाचा ग्रुप सीचा जो पेपर आहे याचा क्वेश्चन सेट आहे बी। याचा क्वेश्चन सेट कोणता आहे? बी हा क्वेश्चन सेट आहे। तर या बी क्वेश्चन सेटमधलं पहिलं आन्सर या ठिकाणी आहे, प्रश्न आहे 26, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? तर याचं करेक्ट उत्तर आहे, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना ही महात्मा गांधी यांनी केलेली आहे। तर पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे तुमच्या समोर की जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणकोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी ते मुंबईचे शिल्पकार होते, मुंबई विद्यापीठाचे फेलोसुद्धा होते, पहिले मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे ते पहिले सदस्यसुद्धा होते। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला ए, बी आणि डी। तर या ठिकाणी सी ऑप्शन का नाही, याचं कारण असं आहे की मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांनी, तसेच विष्णू शास्त्री या तिघांनी काय केली होती, त्यामुळे याचं उत्तर आहे बी। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो, रिकाम जागाचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1987 रोजी ब्रिटिशांनी काय बंडखोरी केल्याबद्दल, काय बंडखोरांना मदत केल्याबद्दल असा केली असा आरोप ठेवून काय त्यांना फाशी दिलेली आहे? तर ते कोणत्या ठिकाणचे राजे होते? तर ते पेठ या ठिकाणचे राजे होते। कोणत्या ठिकाणचे राजे होते? ते पेठ या ठिकाणचे काय राजे होते। पुढचा प्रश्न या ठिकाणी, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत काय सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला काय आर्थिक व इतर काय मदत दिलेली आहे? तर 29वा प्रश्न आहे, 29व्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे ते आहे 3। तर या ठिकाणी सी आणि ई म्हणजे घनश्यामदास बिर्ला, तसेच या ठिकाणी वालचंद हिराचंद हे दोन उद्योगपती आहेत, यांनी काय डायरेक्ट स्वतंत्र चळवळीत काय सामील झाले नाहीत, मात्र या स्वतंत्र चळवळीला जसंही पैशाची गरज भासत होती तसं यांनी काय त्या स्वातंत्र्य चळवळीत काय हेल्प केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त विशेष ऑफर आपण दिलेली आहे WO अकॅडमीनं। नवीन बॅचेस ह्या सर्व 1 तारखेपासून काय सुरू झालेले आहेत, काल परवापासून। त्याची ऑफर आहे 27 मार्च ते 3 मार्चपर्यंत आहे। आजच पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि झेडपी आरोग्य तसेच पशुसंवर्धनवरती बॅच जॉईन करा। दररोज 5 लेक्चर असतात प्रत्येक विषयाला, स्पेशल टीचर, मोफत ईबुक्स, नोट्स, लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी, प्रत्येक विद्यार्थ्याकडे मार्गदर्शन दिले जाणार, तसेच रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा तुम्ही पाहू शकता। बॅच जॉईन करण्यासाठी WO अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपर्क करा 80 10 45 77 60 किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। ही ऑफर आहे मित्रांनो, कोणताही कोर्स या ठिकाणी तुम्हाला फक्त 1000 रुपयामध्ये आहे, तर याचा नक्की लवकर लाभ घ्या। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो आपल्याला इतिहासाचा, या ठिकाणी योग्य जोड्या लावायचे क्रांतिकारक आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल जोड्या लावायचे आहेत। तर विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रांनो मित्रमेळा ही संघटनेची काय स्थापना केलेली आहे मंडळाची। दुसरं जे आहे या ठिकाणी सीचं उत्तर काय 1 असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही ऑप्शनमध्ये सीचं 1 नाही, त्यामुळे इथं 1 नंबर ऑप्शन आहे। मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली, लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा जो कलेक्टर जॅक्सन आहे त्याची हत्या केली, तसेच हेमचंद्र बॉस यांनी काय जॉन बॅम्फिल्ड फुल्लर यांच्यावर काय हत्या केलेली आहे। चला पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याचे जनक लोकमान्य टिळक आहेत असा उल्लेख कोणी केलेला आहे? तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे। तर खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते आहे? समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे काय प्रार्थ समाजाचं या ठिकाणी काय उद्दिष्ट या ठिकाणी आहे, कारण की जातीव्यवस्थेवर त्यांना काही देणं घेणं नव्हतं, शुद्धीकरण चळवळ हे आर्य समाज वगैरे ते त्या ठिकाणी कार्य करत होते, या ठिकाणी राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा देण्याचं सुद्धा यांना काही कर्तव्य असं काही नव्हतं, तर समाजाची नैतिक प्रगती यांना घडवून आणायची होती। पुढचा प्रश्न आहे की कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे? तर मित्रांनो 1958 जो कायदा आहे यांना गव्हर्नर जनरल आता काय व्हाईसराय म्हणून काय ओळखला जाऊ लागला आहे? तर कोणता कायदा आहे 1858 कायद्यानं, कारण की अगोदर कंपनीची सत्ता होती आणि नंतर या ठिकाणी जी सत्ता आहे ती सत्ता आली कोणाची, राणीची सत्ता आली म्हणून त्या ठिकाणी व्हाईसराय। तर पहिला व्हाईसराय काय लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसराय, तसेच शेवटचा गव्हर्नर जनरल होता। 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती?
तर मित्रांनो जॉर्ज लाईट यांनी काय 1911 मध्ये भारतामध्ये हवाई परिवहनाची काय सुरुवात केली होती, पहिली हवाई यात्रा ही मित्रांनो सुरू झाली होती नैनी ते अहमदाबाद, एकूण 10 किलोमीटरचा हा काय हवाई प्रवास होता। पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय दिवस म्हणून काय पाळला जात होतो, तर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस या ठिकाणी राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला गेला, कारण की स्वातंत्र्य दिन नव्हता, प्रजासत्ताक दिनसुद्धा नव्हता, कामगार दिन तुम्हाला माहीत आहे 1 मे आहे। आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जातं, तर मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे की वासुदेव बळवंत फडके यांना काय आद्य क्रांतिकारक म्हणून काय ओळखले जात आहे किंवा जात असते। तर राजा राममोहन राय यांना काय आधुनिक भारताचे जनक असे या ठिकाणी म्हटले जातात। तर इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थाने मिळवलेला आहे, तर यापैकी बडोद्याचं जे संस्थान आहे यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं भारतातील पहिलं राज्य हा काय या ठिकाणी मान मिळवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण समितीनं या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना नॅशनल एज्युकेशन कौन्सिल NECची स्थापना कधी केली, तर या ठिकाणी 15 ऑगस्ट 1906 रोजी याची स्थापना काय राष्ट्रीय कौन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमता सुरू झाली, तर सातारामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्फत सातारा या ठिकाणी पत्री सरकार तसेच भूमिगत चळवळ या ठिकाणी काय सुरू करण्यात आलेली आहे। तसेच अरुणा असफअली आणि मेहता अशा या लेडीजसुद्धा या चळवळीमध्ये काय मुंबई या ठिकाणी उतरलेल्या होत्या। गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिकवा अशी योजना स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवलेली आहे, तर कमवा आणि शिकवा अशी योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था यांच्या संस्थेमध्ये काय राबवलेली आहे, तर ही योजना सध्यासुद्धा पुणे विद्यापीठामध्ये चालू आहे। तर मित्रांनो या ठिकाणी हे होते इतिहासाचे प्रश्न, तर आता मित्रांनो आपण अर्थशास्त्राचे प्रश्न आणि भूगोलाचे प्रश्न घेणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांनो या ठिकाणी जी या ठिकाणी ऑफर दिलेली आहे गुढीपाडव्याची त्या ऑफरचा नक्कीच लाभ घ्या। तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनासुद्धा या ऑफरबद्दल तुम्हाला सांगायचं आहे। आजचा शेवटचा दिवस आहे, 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत ही फक्त बॅच या ठिकाणी आहे ऑफर, आणि बॅच आता नवीन सर्व बॅचेस 1 तारखेपासून काय सुरू झालेले आहेत। पशुसंवर्धन भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती या बॅचेस लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा, तसे ZP आरोग्य भरतीसुद्धा आता या ठिकाणी लवकर सुरू होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। इतर व्हिडिओच्या लिंक ज्या MP या पेपरच्या प्रत्येक विषयावर नुसार लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता।